सद्गुरु बिल्डर्स एंड डेव्हलपर्सची भव्य दिवाळी धमाका ऑफर। आपल्या स्वप्नातील बंगला खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट, सर्व रूम्स ना पीओपी सिलिंग अगदी मोफत मिळवा। 2 BHK आणि 3 BHK लग्झरियस रो बंगले उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क सद्गुरुनगर, फुलेवाडी बालिंगा मेन रोड, फुलेवाडी कोल्हापूर, 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66। नावाने घोटाळे करणार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेचं नाव इतिहासात लिहिलं जाणार। मार्च 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन महापालिका आयुक्त श्री इकबाल चहल यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घर म्हणून चोरडिया, जयंत शाह आणि शाहिद बालवा या बिल्डर्सना 35,000 घरांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा निर्णय घेतला। 4 वर्क ऑर्डर ही दिली आणि याचा पैसा हे मुंबई महापालिकेचा पैसेतून नियमित येणारा महसूल किंवा गटर, नाले सफाई, आरोग्य, खड्डा दुरुस्ती याचात ना खर्च केला जाणार नाही। आम्ही अभिनव क्रेडिट नोट्स म्हणजे बिल्डरना आता ठाकरे साहेबांना असं वाटलं की चोरडिया म्हणजे लक्षात आलं ना आपल्याला, अतुल चोरडिया नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे, शाहिद बालवा हे नाव पण प्रसिद्ध आहेत, जयंत शाह पुण्याचे, त्यांना आम्ही पैसे देणार नाही, क्रेडिट नोट देणार। 18,675 कोटीची क्रेडिट नोट देण्याचा नावाने करार केला 35,000 घरांचा। 10,000 घरांचं काम सुरू झालं। 415 कोटीची क्रेडिट नोटची इन्स्टॉलमेंट दिला गेला आणि अनेक वर्षानंतर पेमेंट देण्यात येणार, पण 35 तासाचा आज ह्या 415 कोटी रुपयाचा क्रेडिट नोट एनकॅश झाला। ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट हे नवीन प्रकाराचं नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे उद्धव ठाकरे आणि इकबाल चहलनी अंमलात आणलं। मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मला आजपर्यंत कधी ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट हा शब्दच ऐकला नाही, पण जनाब उद्धव ठाकरे आणि साहिब इकबाल चहल ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट म्हणजे रिझर्व्ह बँक जसा नोटा छापतात त्याला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफरेबल नोटा असतात, एक नोट यांना दिली की तो दुसऱ्यांना देऊ शकतो, अशा प्रकाराने बाजारात 10% डिस्काउंटने मुंबई महापालिकेच्या क्रेडिट नोट विकल्या जात आहेत। 18,675 कोटीचा कर्जा मुंबईकरांवर लादला, 5 दारातून दुसऱ्या दिवशी क्रेडिट नोटचं पेमेंट सुरू झालं। ह्या घोटाळ्याचा एक भाग, हा पहिला भाग आज मी आपल्या समक्ष ठेवत आहे। 18,675 करोड क्रेडिट नोट टुमोरो, उद्या मी आणखीन एक पत्रकार परिषद घेणार आहे, त्यात 20,000 कोटीचा पीएपी प्रकल्पग्रस्तांचा घोटाळा मुलुंडचा माहूल बनवणार असा उद्धव ठाकरेचा निर्धार, या संबंधी आजचा प्रेस कॉन्फरन्सचा दुसरा हिस्सा उद्या होणार।
माझ्याकडे सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत. मुलुंडसाठी क्रेडिट नोट 2006 ते 2826 कोटी, भांडुप 742 कोटी, प्रभादेवी 450 कोटी, जुहू प्रकल्प प्रस्तावित 7200 कोटी, चांदिवली प्रकल्प 1584 कोटी, मालाड प्रकल्प 5873 कोटी, आणि सन्माननीय संजय राऊत या सगळे चोरडी आणि बालवा ग्रुपला आहेत. यापैकी कोणताही एकही पाटील नाही आहे, कोणी सोमय्या नाही आहे, हे सगळे चोरडिया. वर्धन शाहिद बालवा ग्रुपला आपले मालक उद्धव ठाकरेंनी कॉन्ट्रॅक्ट दिले. मी या संदर्भात, या क्रेडिट नोट प्रकल्प संदर्भात, घोटाळा संदर्भात पुढच्या 4 दिवसात महाराष्ट्र उपमुख्यमंत्री श्री अजित पवारांची भेट घेणार आहेत. कारण की ते वित्तमंत्री आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. केग, ईडी, इन्कम टॅक्स, फायनान्स मिनिस्ट्री ऑफिशियल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या सगळ्यांची चर्चा होऊन चांदिवली प्रकल्प पहिला रद्द झाला आहे. ह्या 18,775 कोटीच्या क्रेडिट नोटवर ताबडतोब स्थगिती देण्यात यावी, या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. हा जो वर्क ऑर्डर निघाला याची प्रक्रिया सुरू झाली 2021 जानेवारी मध्ये, आणि वर्क ऑर्डर 7 मार्च 2022 ज्या दिवशी इकबाल चहलची नियुक्ती ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून झाली, त्या मार्च 2022 मध्ये वर्क ऑर्डर इश्यू झाल्या. आज आपण टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रात पण एक छोटी बातमी आली आहे जुहू प्रकल्प संदर्भात. हे सगळा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या काळात कशी कपोळ कल्पित प्रकल्पग्रस्तांसाठीचा प्रकल्पाची आवश्यकता, म्हणजे उद्धव ठाकरे आणि इकबाल चहलची चिटिंग आणि फ्रॉड कसं करावं. क्रेडिट नोट त्यांनी नोटिंग मध्ये लिहिलं आहे की क्रेडिट नोट ज्या डेव्हलपरला दिली जाते त्यांनीच त्याचा उपयोग करू शकणार असं लिहिलंय नोट्स मध्ये. आणि नंतर ज्यावेळी देताना त्या क्रेडिट नोटवर छापलं, मी आपल्याला बघा एक कागद दिलाय, याचा डॉक्युमेंट दिलाय, मुंबई महापालिकेचा फायनान्स डिपार्टमेंटने पेज नंबर 9, मुंबई महापालिकेचा फायनान्स डिपार्टमेंटनी क्रेडिट नोट संबंधी जोरदार आक्षेप घेतलाय. किरीट सोमय्यांनी नाही, 4 मे 2022 रोजी. मी आज सगळे डॉक्युमेंट आपल्याला दिलेत. जर आपण माझा जो माहितीचा अधिकाराखाली जो अर्ज आहे 6 नंबरवर, या क्रेडिट नोट मार्केटमध्ये कसा विकल्या जातात, काही लोकांची नावं मी दिली, म्हणजे हे स्टेटमेंट मला बीएमसीने दिलेलं आहे. हे पहा, पान नंबर 13 पासून 13, 14, 15, 16, म्हणजे 9,78,25,580, 73,56,400, हे सगळ्या एवढ्या क्रेडिट नोट आता विकल्या जातात. क्रेडिट नोट एक करन्सी केली उद्धव ठाकरे आणि इकबाल चहलने. या म्युन्सिपल कमिशनर वर तर पूर्णपणे चौकशी चा आदेश निघेपर्यंत मी स्वच्छ बसणार नाही. मुंबईला लुटण्याचं कटकार असताना आहे. मुंबई महापालिकेची जे 50,000 ची
50,000 कोटीची फिक्स डिपॉझिट हे चहल आणि उद्धव ठाकरेंना संपवायची होती. And everybody in Mantra says it is illegal. There can't be transferable credit note. या क्रेडिट नोट प्रकरणी जर महाराष्ट्र सरकारने आणि महापालिकेने आठवड्याभरात निर्णय घेतला नाही तर शेवटी मला न्यायालयात दार ठोकावायला लागणार. एक गोष्ट थोड़ी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी की मी जेवढे घोटाळे काढले जेवढे म्हणजे 39 वर मी पोलीस ज्युडिशरी लोकायुक्त तक्रारी केली गुन्हे दाखल झाले या सगळ्या 39 वर आणि त्यातला एकही खोटा ठरला नाही आणि त्या सगळ्या 39 वर आता न्यायालयीन कारवाई सुरू आहे. जसं अनिल परब मध्ये त्यांना जर स्टे मिळाला तर ते ओरडतात की तुम्ही नाक घासा, पण आता ते न्यायालय आहे, न्यायालयात जो निर्णय होणार तो आम्हाला मान्य करावाच लागणार. ज्या आमदार खासदारांवर समजा सध्याचे विरोधी पक्षाचे लोक आहेत तर त्यांना वाटलं की किरीट तुम्ही बदमाश आहेत, कोणी महेंद्र जैन बदमाश आहेत, देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे निघा, तर त्यांनी गुन्हे दाखल करावे ना. ठाकरे सरकारचा काळात पण माझ्यावर प्रयत्न झाले, नंतरही झाले, पण एक पण गुन्हा दाखल नाही झाला. तर तशाच पद्धतीने ज्यांच्यावर झाले आहेत एक पण एक ही. आणि मी आणखीन पुढे जाऊन सांगतोय की ज्या कंपन्यांच्या बाबत मी शंका व्यक्त केली होती त्या कंपन्यांना वर्तमान सरकारने जर परत कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न केले तरी ते मी चालवून घेणार नाही. मी आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट. ज्या कंपन्यांवर त्या काळात चौकशी झाली दोषी आढळल्या त्या कंपन्याला वर्तमान सरकारचा कुठल्या अधिकाराने कॉन्ट्रॅक्ट दिले तर मी ते चालवून घेणार नाही. आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट इश्यू. मध्यंतरी एका वर्तमानपत्रात बातमी आली होती, ताबडतोब मी त्या मंत्रालयाच्या सचिवाशी बोललो आहेत आणि मी सांगितलं या ती चौकशी झाली पाहिजे, सगळे पेपर्स मला पाहिजे आरटीआयच्या अंतर्गत मागवले आहेत. आणि मग तो भाजपचा नेता असो की कोणत्याही पक्षाचा नेता असो, भ्रष्टाचार मान्य नाही, पदाचा दुरुपयोग मंजूर नाही.